नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारकाप्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड, आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र. आज आपण ट्रेनिंग ऑफ सिव्हिल सर्व्हंट या अंतर्गत प्रशिक्षणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रशिक्षणाचा संदर्भातील जो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ होता प्रशिक्षणाचा अर्थ आणि प्रशिक्षणाची व्याख्या, त्याचबरोबर प्रशिक्षणाचा उद्देश, अशा दोन स्वरूपाचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला जे काही मुख्य काम करायचं आहे ते काम म्हणजेच मागच्या लिंकच्या व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत. ते लिंकचे व्हिडिओ कुठं मिळणार आहेत, तर जे वर एक आय बटन आलेलं आहे ते आय बटन तुम्हाला प्रेस करायचं, तुम्हाला लिंकचे व्हिडिओज मिळून जातील, म्हणजेच हा अभ्यासक्रम तुम्हाला चांगल्या पद्धतीचा समजून येईल. आता दुसरा पार्ट यामधील आपण असा पाहायचा की ज्या वेळेस आपण बेसिक इन्फॉर्मेशन अँड प्रिपरेशन स्किल फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स स्किल अनहान्समेंट कोर्स या अंतर्गत माहिती पाहतो, त्यावेळेला आपल्याला या सर्व बाबींचा इत्यंभूतपणे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, जे की आपण मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिलेलं आहे. परंतु जी काही आपली व्हिडिओची लेंथ आहे ही लेंथ थोडीशी मोठी होत चाललेली आहे, त्याचं कारण आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती पाहिजे आहे. आपण ज्यावेळेस हा अभ्यासक्रम शिकतो त्यावेळेस त्याची कौशल्य नीटपणे आपल्याला समजून यावीत हा व्यायामाचा मुख्य उद्देश आहे, आणि तो उद्देश पूर्ण करत असताना आपल्याला या सर्व बाबींचाही अभ्यास करायचा, त्यांचा आढावा घ्यायचा, आणि हा आढावा घेत असताना निश्चितच आपल्याला पुढे जायचं आहे तेही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. अभ्यासक्रम पुढे नेत असताना साधारणपणे या सर्व गोष्टी तर लागतात, परंतु त्याचबरोबर जोड लागते ती तुमच्या अध्ययन आणि अध्ययनाच्या परिस्थितीची. आपण असं पाहतो सध्या जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला अभ्यासाशिवाय आता पर्याय नाही, कारण जगभर ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्ह्यूज चालू आहेत आणि त्या संदर्भातील जे काही दररोज आपल्याला बातम्या मिळतात त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या ज्या दैनंदिन रुटीनच्या होत्या त्या विसरण्याची सुद्धा शक्यता आहे. परंतु आता हे आपल्याला होऊ द्यायचं नाही, अभ्यासाशी कनेक्ट राहायचं, आणि हे अभ्यासाशी कनेक्ट राहण्यासाठी आपण असं पाहायचं की या सर्व व्हिडिओचा इत्यंभूतपणे अभ्यास करायचा. बऱ्याच वेळेस आपल्याला पुस्तके वाचण्याचा कंटाळा येतो, हा कंटाळा का येतो तर आपण त्यामध्ये रुची घेत नाही, आणि जोपर्यंत एखाद्या विषयामध्ये आपण रुची घेत नाही तोपर्यंत आपण त्या विषयामध्ये गतीसुद्धा प्राप्त करत नाही. जर आपल्याला गती वाढवायची असेल अभ्यासाची तर रुचीसुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे, आणि असं जर आपण केलं तर निश्चित आपण अभ्यासक्रम पुढे नेतो किंवा अभ्यासाचा भाग आपल्याला समजू शकतो. आपण असं पाहतो की ज्या वेळेला आपल्याला अधिकारी व्हायचं आहे असं वाटतं, मनामध्ये तो विचार येतो, आणि हा विचार आल्याच्या नंतर आपण त्या संदर्भातील प्रयत्नांना लागतो. त्यावेळेला निश्चित आपल्या मनामध्ये अशा शंका असतात की ही सर्व माहिती आपल्याला कुठे मिळेल, परंतु ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेला निश्चित ती माहिती आपल्याला कुठे न कुठे कशा न कशा पद्धतीची मिळू शकते याचं ज्ञान आपल्याला हळूहळू होत जातं. हाच भाग आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये मिळून जाईल, कारण की हे जे काही कौशल्य आहेत हे कौशल्य शिकत असताना आपल्याला हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा, आणि त्याचसाठी तुम्हाला या चॅनलवर अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिली जाते हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला या चॅनलवर जे काही माहिती येते इन्फॉर्मेशन येते त्यासाठी त्याची नोटिफिकेशन घ्यायचे, जे की वर बेल बटन येत असेल ते दाबून घ्यायचे आणि तुम्हाला नोटिफिकेशन घ्यायचे. मग सर्व तुमच्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करायचे, त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही कॉमेंट्स आहेत ज्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला या कॉमेंट्स मिळून जातील त्या कॉमेंट्ससुद्धा तुम्हाला खाली अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं विशिष्ट अशा पद्धतीनं द्यायचं आहे. आता हे हा जो काही पार्ट आहे हा पार्ट कसा आहे, तर हा दैनंदिन आपल्या अभ्यासाचाच भाग आहे.
आणि आधुनिक कालखंडामध्ये असा जो काही पार्ट आहे तो भाग जर आपल्याला समजला तर निश्चित आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या गोष्टी निश्चितच समजू शकतात किंवा निश्चित समजल्याच्या नंतर आपण या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो. स्किल म्हणजे कशाचं स्किल? कारण स्किल अनाउन्समेंट कोर्स हा जो काही आपला टायटल आहे हा टायटल शिकत असताना किंवा या टायटल अंतर्गत माहिती मिळवत असताना कोणतं कौशल्य आपल्याला शिकायचं आहे तर आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी जे कौशल्य आवश्यक आहेत ते कौशल्य शिकायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण ही माहिती दिलेली आहे. त्यासाठी आपल्या या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही पार्ट्स केलेले आहेत. ते पार्ट्स वेगवेगळे व्हिडिओचे पार्ट्स तुम्हाला पाहिजे जे की खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मिळून जातील. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जेवढेही व्हिडिओ आप तुमच्यासमोर येतात हे सर्व शैक्षणिक व्हिडिओ आहेत आणि त्यामुळे आपल्याला अशाच स्वरूपाच्या सर्व विद्यार्थ्यापर्यंत जायचं आहे. आपल्या चॅनलची जी काही वाढ होत आहे ती त्याचमुळे अशा वेगवेगळ्या पार्टमधून होत आहे. कारण की बाकीच्या चॅनलसारखी ती एकदम वाढ होणार नाही, परंतु आपल्याला हळूहळू हळूहळूहळू पुढे जायचं आहे आणि आपल्याला हा अभ्याससुद्धा त्याच पद्धतीचा करायचा आहे. आता हा अभ्यास करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याच्या संदर्भातील वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच्या पार्टमध्ये सुद्धा सांगितलेले आहे, परंतु आत्ता मात्र तुम्हाला निश्चित अशा पद्धतीनं किंवा अशा या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सांगणार आहे की आज आपण या प्रशिक्षणाच्या संदर्भातील जे काही प्रशिक्षणाचे प्रकार म्हणजे काइंड्स ऑफ ट्रेनिंग हा जो काही पार्ट आहे तो पार्ट आज आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तो पुढील पद्धतीचा आहे जो की आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पाहता येईल. प्रशिक्षणाचे उद्देश लक्षात घेतल्यानंतर प्रशिक्षणाचे काही प्रकार पाहणे गरजेचे आहे. नागरी सेवकाला प्रशिक्षण देण्यासाठी ज्या बाबींची आवश्यकता असते त्यात प्रशिक्षणाचा नागरी सेवकाद्वारे करण्यात येणाऱ्या कामाशी योग्य संबंध असला पाहिजे. त्याचबरोबर प्रशिक्षण देणारी अनुभवी साधन व्यक्ती असावीत. प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या नागरी सेवकांनी त्यात विशेष रुची दाखविणे गरजेचे आहे. त्यांच्या रुचीवर प्रशिक्षणाचे यश अपयश अवलंबून असते. त्या अनुसार प्रशिक्षणाचे प्रकार ठरतात. त्यात प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पद्धती कार्यकाळ या आधारानुसार प्रशिक्षणाचे जे प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे आहे. म्हणजे काय झालेलं आहे, प्रशिक्षणाच्या प्रकारामधील जो काही पहिला पार्ट आहे तो पहिला पार्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं आणि हा पहिला पार्ट लक्षात घेत असताना आपल्याला या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जी काही माहिती घ्यायची आहे ती माहितीसुद्धा त्याच पद्धतीची घेणं गरजेचं आहे. तो भाग पुढीलप्रमाणे, त्यामध्ये नंबर एक औपचारिक प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षणाच्या प्रकारामधील हा महत्त्वाचा प्रकार आहे. औपचारिक शिक्षण म्हणजे ज्या प्रशिक्षणाची पूर्वयोजना आखली जाते आणि कुशल शिक्षकांच्या माध्यमाने दिली जाते त्याला औपचारिक प्रशिक्षण असे संबोधले जाते. थोडक्यात, एखाद्या उमेदवाराची एखाद्या पदासाठी त्याची नेमणूक झाल्यानंतर देण्यात येणारे हे प्रशिक्षण आहे. यात निश्चित आणि योजनाबद्दलचा निश्चित भाग असतो, त्यात निश्चित योजना असते. विशिष्ट हेतूने नागरी सेवकांना त्यांच्या प्रशासकीय कार्याचे ज्ञान करून दिले जाते. त्याचा त्याच्या कार्याशी जबाबदार धरून दिले जाते. त्याचा त्याच्या कार्याशी जबाबदारी आणि महत्त्व समजावून सांगितले जाते. थोडक्यात, नेमणूक करून घेण्यापूर्वी किंवा नेमणुकीनंतर हे प्रशिक्षण द्यावे लागते. थोडक्यात, या पद्धतीचा स्वीकार सर्वच देशांच्या नागरी सेवेत स्वीकारलेला दिसून येतो. त्यामुळे ही पद्धत सतत विकसित होताना दिसून येते. हे प्रशिक्षण प्रशासकीय संस्थांमध्ये दिले जाते. प्रत्यक्षात व्याख्याने देऊन सूचना देऊनही दिले जाते. यात कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यासंबंधी माहिती करून दिली जाते. तेथे एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे, हे प्रशिक्षण साधन व्यक्तीच्या माध्यमातून दिले जात असल्यामुळे ते तोपर्यंत अपुरे आहे जोपर्यंत नागरी सेवक प्रत्यक्षपणे आपल्या विभागात स्वतः काम करत नाही. कर्मचारी रोज जे काम करतो त्यातून तो खूप काही शिकत असतो. आधुनिक काळात मात्र या पद्धतीच्या प्रशिक्षणाला
अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. या पद्धतीला सार्वत्रिक मान्यता मिळाल्याचे दिसून येते. औपचारिक प्रशिक्षणाची पुढील काही प्रकारात विभागणी केली जाते, ज्या माध्यमातून हे प्रशिक्षण समजून घेण्यासाठी सोपे होते. त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आपल्याला घेता येईल. म्हणजे जे प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं आहे ते प्रशिक्षण कशा पद्धतीचं, म्हणजेच कोणत्या पद्धतीनं दिलं जातं, या संदर्भातील हा भाग आहे. हे या ठिकाणी आपण पाहू. नंबर एक, त्यामध्ये प्रवेशपूर्व प्रशिक्षण. प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचा अर्थ नोकरीत येण्याआधी जे प्रशिक्षण दिले जाते ते होय. नागरी सेवेत प्रवेश घेण्यापूर्वी उमेदवाराला त्या प्रशासन कार्याविषयी प्रशिक्षण घ्यावे लागते, त्यामुळे त्याला त्याच्या कार्याची माहिती मिळते. या संदर्भात व्हाईट यांनी असे स्पष्ट केले आहे की उमेदवाराने अशा प्रकारचे ज्ञान व मानसिक गुण विकसित केलेले असावे की ज्यायोगे त्याला भविष्यकाळात यश मिळेल. व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळा कॉलेजमधून असे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे पुढील दोन प्रकार पडतात. हे या प्रकाराचे उपप्रकार आहेत असे संबोधले जाते. त्यामध्ये नंबर एक, शिष्यता प्रवेश प्रशिक्षण. शिष्यता प्रवेश प्रशिक्षण याचा सरळ आणि साधा अर्थ म्हणजे विशिष्ट पदासाठी उमेदवारांना विशिष्ट संस्थाकडून प्रशिक्षण घ्यावे लागते, म्हणजे शिष्यता प्रवेश प्रशिक्षण होय. नंबर दोन आहे विद्यालय सहवास. यामध्ये विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराचा काही काळ अंतर्गत उमेदवारी करावी लागते. या माध्यमातून उमेदवाराला आपल्या कार्याच्या संदर्भात प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळते. अशा प्रकारे प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचा अर्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. याबाबत या प्रशिक्षणावर अशी टीका केली जाते की अशा पद्धतीचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवाराला नोकऱ्या किंवा पदे मिळतील असे नाही, कारण हे प्रशिक्षण हे प्रवेशपूर्व प्रशिक्षण आहे, मात्र ते निश्चित एका उद्देशाने दिले जाते हे सत्य आहे. नंबर दोन आहे आता प्रवेशोत्तर प्रशिक्षण. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना आपल्या सेवकाच्या नोकरीतच प्रशिक्षण दिले जाते, म्हणजेच सेवेत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या प्रशासन कार्यासंबंधीचे प्रशिक्षण होय. या प्रशिक्षणाचा उद्देश उच्च पदाकरिता कर्मचारी तयार करणे हा असतो. या प्रशिक्षणाची जे उपदोन प्रकार पाडले जातात ते पुढीलप्रमाणे आहे. नवीनीकरण प्रशिक्षण, म्हणजे सेवक ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण माहिती करून देणे, त्या संदर्भात त्याला अद्ययावत ज्ञान प्राप्त करून देणे, त्या पदासाठी त्याला पात्र बनविणे होय. नंबर नेक्स्ट आहे आत्मप्रयत्नाद्वारा प्रशिक्षण. कर्मचारी आपल्या बढतीसाठी आपली योग्यता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. ती योग्यता वाढवण्याची जी प्रक्रिया असते ती प्रशिक्षणाचा भाग असते. असंख्य पदासाठी ही पद्धत अवलंबिली जाते. आणि नंबर तीन आहे सेवा काळातील प्रशिक्षण. म्हणजे जो सेवक पूर्वीपासूनच नोकरीत आहे त्याच्यासाठी हे प्रशिक्षण असते. यात त्याचे कार्य त्याला व्यवस्थितपणे करता यावे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्याचा कार्याचा दर्जा सुधारणा, त्या चांगल्या कार्यासाठी प्रोत्साहित करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. या पद्धतीमुळे नागरी सेवकाला लाभ होतो. आणि नंबर नेक्स्ट आहे पुनरावलोकन प्रशिक्षण. या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश हा असतो की नवीन लागलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यासंबंधी मूलभूत तत्वे, परिवर्तन, ध्येय, धोरण यांचा परिचय करून दिला जातो. त्याचप्रमाणे त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी, अधिकार आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा यांची माहिती करून दिली जाते. म्हणजेच त्याला त्याच्या पदाविषयी सजग केले जाते, त्याला पुनरावलोकन असे संबोधले जाते. अशा प्रकारे औपचारिक प्रशिक्षणाच्या संदर्भात या वेगवेगळ्या घटकामध्ये त्याची विभागणी केलेली दिसून येते. त्याचबरोबर प्रशिक्षणाचा दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक प्रशिक्षणाच्या बाबतीत स्पष्टीकरण आहे. हे प्रशिक्षण सुद्धा याच पद्धतीचा एक भाग आहे, परंतु त्याचा भाग आपल्याला या ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला प्रशिक्षणामधील जे काही मुख्य दोन पार्ट आहेत, या दोन पार्टमधील महत्त्वाचा जो काही पहिला पार्ट होता हा पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं. आपण असं पाहू, ज्यावेळेस एखादा नागरी सेवक या एखाद्या सेवेमध्ये प्रवेश करत असतो किंवा त्या संदर्भात त्याला
अशा पद्धतीची सूचना दिली जाते, त्यावेळेस अशा सर्व गोष्टीची त्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि आपण असं हेही पाहतो की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा एखाद्या पदावर यशस्वी होण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रशिक्षणाची अत्यंत गरज असते. म्हणून पहिल्या पार्टमध्ये आपण हा प्रशिक्षणाचा मुख्य भाग पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट पार्ट हा जास्त लेंथचा व्हिडिओ होऊ नये म्हणून पुढील पार्ट हा पुढील भागामध्ये विभाजित केलेला आहे. मला असं वाटतं की प्रशिक्षणाच्या संदर्भातील जे काही आपले प्रकार आहेत, हे प्रकार पाहण्यासाठी एवढा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीचा समजून येईल. आणि हा समजलेला व्हिडिओ तुम्हाला पुढील तुमच्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरेल. स्किल अनाउन्समेंट कोर्स या अंतर्गत या सर्व गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन अँड प्रिपरेशन स्किल्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन हा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि हा पाहत असताना स्पर्धा परीक्षेसाठी जे कौशल्य आपल्याला हस्तगत करायची आहेत, या स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या कौशल्याचा मुख्य पार्ट हा अशा सर्व गोष्टींच्या माध्यमातून जातो, जो की आपल्याला एकानंतर एक पाहणं गरजेचं आहे. जसजसं आपला अभ्यासक्रम किंवा हे घटक पुढे जातील, तसतसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा गोष्टी समोर येतील आणि त्याची उपपार्टसुद्धा आपल्याला समजून येतील. आणि हे समजून आल्याच्या नंतर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीची स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. आणि तोच मुख्य उद्देश हा अभ्यासक्रमाचा आपल्या स्किल अनाउन्समेंट कोर्स या अंतर्गत या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाव्या, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. आणि मला असं वाटतं की निश्चित या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या समजून येतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरी आहे.